खरं तर प्रत्येकानं एवढ्या मोठ्या महापुरुषांबद्दल बोलण्याच्या अगोदर आपली अवकात पाहिली पाहिजे. माझा भिडे गुरुजींना सवाल आहे तर तुम्ही स्वातंत्र्याच्या पूर्वी जन्माला आले होते. स्वातंत्र्याच्या पूर्वी जन्माले असताना तुमचं योगदान काय स्वातंत्र्यासाठी? कुठल्याही योगदानाने कुठल्याही प्रकारच्या स्वराज्यासाठी सुराज्य निर्माण करण्यासाठी आपण काही केलं नाही. जनसामान्यांचा आवाज अधिक ज्या काही दुःख असतं त्याच्यासाठी आपल्याला काही करता आलं नाही. आणि मग महात्मा गांधीजीच्या काही गोष्टी उत्पादक गोष्टी बाहेर काढून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आपल्याकडून होत असेल तर हे फार चुकीचं आहे. मला वाटतं आपल्यासारख्या एवढ्या मोठ्या माणसांना असं करणं ही खरं तर फार वाईट गोष्ट आहे. मला वाटतं याबाबतीत बीजेपीनं आणि आमच्या सीएम साहेबांनी आपलं मत स्पष्ट केलं पाहिजे. कोणीही असो, रावजीनं मदत सावरकरांच्याबद्दल बोलले किंवा आधी कोणी नेहमी मोठ्या मोठ्या माणसाच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलत असतं तर यावर मला वाटतं अटक होणं त्यांच्यावर कारवाई होणं फार गरजेचं आहे. कारण आत्ता आपण पाहतो काही पुरावे शोधाचे आणि मग त्याच्याविरोधात काही बोंबाबोंब मारायच्या हा एक धंदा होऊन बसलेला आहे. म्हणजे सगळ्या बघू, काँग्रेसने सावरकरांबद्दल बोलायचं, भाजपाच्या काही लोकांनी महात्मा गांधीजीबद्दल बोलायचं तर हे चुकीचं आहे असं होऊ नये. तिरंग्याबद्दल सुद्धा भिडे गुरुजींचं मत वेगळं आहे, स्वातंत्र्याबद्दल वेगळं मत आहे. अशा हेच जर एखाद्या मुस्लिम बांधवानं जर म्हटलं असतं तर आपण लगेच ऍक्शनवर आलं असतं, देशद्रोही म्हटलं असतं. यांना काय म्हणायचं? देशद्रोहीने तर काय म्हणायचं? अस्तित्व असलेल्या तिरंग्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत असतं तर हा देशद्रोह आहे. आणि यांना खरं तर भारतातून बाहेर काढून टाकायला पाहिजे.